तर आज आपण गौराई स्पेशलमध्ये बिस्किटपासून खूप मस्त असा डेकोरेटिव पीस करणार आहोत. चला तर मग ते कसं करायचं ते पाहूयात. तर या ठिकाणी हे चौकोनी आकाराचे मी बिस्किट घेतलेले आहेत आणि हे दोन बिस्किट आपल्याला लागणार आहेत गोल आकाराचे आणि एक छोटी वाटी साखर. तर या ठिकाणी पातेल्यामध्ये आपण शुगर सिरप करणार आहोत, त्यासाठी एक वाटी साखर यामध्ये मी टाकलेली आहे आणि जी साखर अशी बुडेल इथपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे, जास्त नाही. आपल्याला एक तारी पाक करायचा आहे. आपण पाक या ठिकाणी यासाठी वापरतो आहे की ग्लूच्या सहाय्यानेही हे बिस्किट चिटकू शकतात एकमेकांना, पण नंतर जरी खायचं म्हटलं तरी आपण शुगर सिरप वापरल्यामुळे ते खाऊ शकतो. हे पूर्ण बिस्किट जे आहे ते वेस्ट जाणार नाहीत. तर यानंतर एक तारी पाक तयार झाल्यानंतर आपण मंद आचेवर तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर हे पातेलं ठेवायचं आहे. आणि आता या ठिकाणी बिस्किट घेतलेलं आहे आणि जे शुगर सिरप आहे त्यामध्ये बिस्किटाची खालची साईड डिप करून ते चिटकवायचं आहे. थोडंसं हलक्या हातानं प्रेस करायचं आहे. ते शुगर सिरप कोरडं होईपर्यंत किंवा वाळेपर्यंत आपण 2 मिनटं तिथं ते बिस्किट धरून राहायचं आहे. आता वरची जी प्लेट आहे ती अशा पद्धतीनं चिटकूयात. हे लगेच 1-3 सेकंदामध्ये लगेचच वाळतं, त्यामुळे जास्त वेळ धरण्याची आवश्यकता लागत नाही. अशा पद्धतीनं आपण ज्या आपल्या इतर चेअर आहेत त्या करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता मस्त. या ठिकाणी आपला टी पॉय आणि चेअर तयार झालेल्या आहेत. खूप मस्त आणि ॲट्रॅक्टिव्ह अशा ह्या दिसत आहेत. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारच्या बिस्किटपासून तयार होणाऱ्या इतर रेसिपीज पाहायच्या असतील तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तेही सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.